नमस्कार, डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी जालिंदर साळवे. आजची विशेष खबर, शाळांना पुन्हा कुलूप, ऑनलाईन शाळा सुरू. करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉन सारख्या आजाराने पुन्हा पाय पसरायला सुरुवात केल्यामुळे नवी मुंबई आणि ठाणे येथील शाळा 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाची वाढती संख्या पाहता मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील 1 ते 9 आणि इयत्ता 11 ऑफलाईन शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन शाळा बंद झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात येणाऱ्या शाळांसाठी आहे. 10वी व 12वीचे वर्ग नेहमीप्रमाणे नियमांचे पालन करून सुरू राहणार आहेत. आज मंगळवारपासून ते 31 जानेवारीपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 14 मार्च 2020 रोजी मुंबईतील आणि राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. त्यानंतर करोनाची दुसरी लाट कमी झाल्यानंतर मुंबईतील 8वी ते 12वीच्या शाळा 4 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 15 डिसेंबरपासून मुंबईतील 1 ते 8वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. आता पुन्हा वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता 10वी व 12वी वगळता अन्य वर्गाच्या ऑफलाईन शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबत नियोजनाचा आढावा घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. अशाच प्रकारच्या चालू घडामोडी व जगभरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा डी आर व्ही न्यूज मराठी. डी आर व्ही न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.